तर गुड आफ्टरनून सगळ्या आमच्या भावाला बहिणीला काय चाललंय होय चालाय का नाही चहा पाणी दुपारचा म्हणते नोबडे हो तर बघा दाजीचं काय काम चाललंय मा झालंय बाबा मी 10 वेळेस पेलंय आणि दाजी बघा काय काम करले दाजीला घरातून पाणी इकडे उरले तर म्हणलं असं साईडला लावून जागा ते शेवळ होऊ राहिले शेवळ तर मिस्त्री काम दिले दाजीला तर बघू शकता तुम्ही दाजीला कोणतं काम केलं हे जे पाणी आहे का हे बघा हे जे पाणी आहे का तर हे असं चाललंय इकडं आणि मग दुसरं वल्ल व्हायला लागले बघू शकताय की तुम्ही हे तर दाजीने काय केलं इथं खणलंय हे बघा दिसते का तुम्हाला हे बघा दाजीना खणलंय कुडकी नाली ठीक आहे हा इथे खणून सही ना त्यांनी आता नाली केली मस्त पैकी दाजीनं आणि दाजी कोणीही कामामध्ये कमी म्हणजे नाही कमी म्हणजे त्याला सगळं काम येत आहे सारं काम येते आपल्याला हाय की दाजी तर बघा ना नाली किती मस्त केली दाजीनं दाजी मी तोडली बरं का नाही नसेल दाजी तुम्हाला नाली येते का सगळं काम येते सारं काम येते आपलं काही काम येते प्लंबरचं याचं त्याचं नळ फिटिंग हे ते सगळं सगळं हा हा दाजी कधीच बिचारे कोणत्याच कामाला लाजत नाही काय ना काय लाजत कामाला दाजीने ढोर सांभाळलेत फेफशे ऐकल्यात दाजी तुम्ही फेफशे ऐकले भांगार ऐकले दाजीनं विचारा दाजीला होय दाजी तुम्ही फेफशे पण ऐकल्यात ना लहान असताना फेफशे ऐकले ना 8 आणि 1 रुपयाला 1 फेफशी कोण्या गावाला ऐकली होत कोण्या गावात होय डायपर घासायचे खर 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 फेफशी वाले फेफशी रे आणि सायकल होती का सायकल बांधत पाहिजे डब्बा तुम्ही तवा केवढे खातात तरी नाही काही 13-15 वर्षाचे असेल होय 13 वर्षाचे बघा मित्रांनो दाजी ना 13 वर्षाचे असताना बघा एवढे मेहनतीचे काम केलेत भावानं बहिणो आणि आजकाल लहान लहान लेकरांच्या हातामध्ये 50-70-70-80-80 हजारचे नुसते मोबाईल येतात तेव्हा कपडे सुद्धा भेटत नव्हते आहे की नाही डुंगरावर चढे फाटायचे आहे दाजी मला तर एकच फरक होता भाई मी तेच घालायची सरळ फाटलेला होता तर बघू शकताय आणि खरंच गरिबी हे सगळं शिकवती बरं का भावानं बहिणं माणसाला गरिबी काम शिकवती सगळी गरिबीची जाणीव पाहिजे माणसाला माझं महिना नाही पाहिजे गरिबीची जाणीव पाहिजे म्हणून आजकालच्या पिढीला आहे का पैशाची हे नाही आहे काय गिनत नाही आहे पैशाची मायबापा कमी येतात मायबापा आणतात पण मायबापानी कशा मेहनतीनं केलं आहे आणि कसं मेहनतीनं पैसा आणलेलं आहे हे त्यांना नाही माहीत आहे की नाही तर चला मी थोडाफार म्हणलं व्हिडिओ बनवून टाकावा तर दाजीनं भरपूर काम केलं आहे आणि ते सांगायचं आहे की बघा दाजीनं एवढं काम केलं त्याच्यामुळे आज दाजी कुठंही मागं नाहीत आहे की नाही दाजी ढोरं वाळले दाजीनं वखर आणलंय वावरामध्ये आहोत आणलंय नांगर आणलाय पेरलंय म्हणजे जे आमचं माय बापाकडचं वावर आहे का माय बापाकडलं तर तेव्हा ते म्हणजे कोणी ते करीत नव्हते म्हणजे आता सगळे आपण आपले कामाला आणि हे म्हणजे इकडंच राहायचे ना त्या म्हणजे आत पण इथंच राहायची ना माहेरलाच राहायची मग हे सगळं ढोरं सांभाळून 40 ते 50 ढोरं होते 40-50 ढोरं सांभाळून सही ना म्हणजे माझ्या दुसऱ्या आत्याच्या माया म्हणजे 4-5 आत्या आहेत मला तर दुसऱ्या आत्याचे ढोरं सांभाळून सही ना समजा म्हणजे यायची मावशी मही आत्या यायची मावशी तर सांभाळून सही ना वावरसुद्धा म्हणजे मावशीची मावशीचे ढोरं सांभाळायचे आणि मामाचे वावरामध्ये काम करायचं म्हणजे ते वावर पण माझ्या आतानेच घेऊन द्यायला आहे माझ्या आताचंच आहे ते वावर आणि यायचं आहे थोडाफार पैसा माझ्या बापाचा त्याचा चुलत्याचा आहे पण माझ्या आत्यानी समजा घेऊन द्यायला आहे वावर त्याचं तिचाच पैसा आहे तर तिच्याकडं भरपूर हे होते काय ढोरं होते म्हशी होत्या अजून शेळ्या होत्या आणि दाजी सांभाळायची दाजी तेव्हा लहान होते दाजीने शाळासुद्धा सोडलेली होती दाजी 8वी-9वी शिकले असते जास्त नाही मग नंतर शाळा सोडून द्यायची हेच याच्यासाठी काय दुसरं काय आणि मग माझ्या आत्याचं दुखत होतं तर माझ्या आत्या माहेरला येऊन राहिली इकडं मग तेव्हापासून दाजी शाळा पण सुटली दाजीनं ढोरं सांभाळले वावर केलं आणि शेतीमध्ये दाजीनं दिवस आणि रात दाजी असे काम करायचे तर तेव्हा गुंडी आवडायला कणीस पडायचं नुसतं ज्वारीचं आहे ना दाजी गुंडी आवडायला नुसतं कणीस होतं कणीस ज्वारीचं एक विचार करा भावांनो बहिणीनो काय सांगू तुम्हाला आता
एवढ्याला एक एक कणीस होतं आणि इतकी ज्वारी व्हायची तर असे पत्र आहे का पत्र वाकून जायचे असे जागा नव्हती राहत जागा धान्य टाकायला धान्य ठेवायला काही असं जागा नव्हती राहत असे भरभरून राहायचं आणि आजीच दाजी ना म्हणजे मग दाजी इकडं काम कायले नगरपालिकामध्ये दाजीनं सोडून दिलं मग माझ्या संग लग्न झालं मग आता त्या वावरामध्ये मी तुम्हाला जेव्हा डोंगरावर गेलते का तेव्हा दाखिलेलं नाही मी तुम्हाला कसं झालं ते वावरचं पूर्ण जंगल झाले सगळं म्हणजे सगळं जंगल झालं आता तिथं कोणी पाऊल पण टिकत नाही आणि कोणी जात पण नाही आहे कारण की घरच्यांना पण जे समजा मग मायबाप आहेत चुलते आहेत किंवा भाऊ आहेत चुलत तर त्यांना काही शोक नाही आहे म्हणजे असं हे नाही त्यांना एवढं वावर हे करायचे एवढं हे नाही आहे इंटरेस्ट नाही त्यांना आपण आपल्या कामामध्ये तर आणि ते वावर तसंच पडे आणि वावर केलं बी तर मग भांडणं होते तर तो आ इतकं घेतलं तो तितकं घेतलं म्हणजे आता आमच्या घरचं सांगायला काय माहीत त्याला आवडतंय का नाही तर काय माहीत मला शिव्या देते काय काय माहीत माझ्या घरचे म्हणते ना तू तुपलं सांगा जाय ना आमचं आम्हाला कशाला आमचं कशाला सांगायला लिस आता सोशल मीडिया असं पण म्हणू शकते ते थोडक्यात सांगते दाजीचं जाऊ दे हो दाजी काय आता जाते कोणी त्या वावर आता कोणी जात नाही बघत नाही त्या वावर बघा कोणी जाऊन बघत नाही तर चला मित्रांनो असं असतंय ते म्हणतात ना ज्याच्या त्याच्या पायी लक्ष्मी असती हे असं असतंय आणि आपण काम केलं तरच पैसा येतो तसं नाही तर नाही काय करणार नाही तर आता चला लय मोठा व्हिडिओ झाला मी चला बाय करते टेक केअर करते दाजीनं नाली केली बघा बघा पाणी जातो चला ओके बाय बाय टेक केअर सगळ्याला दाजी बाय बाय करा बाय बाय